नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कविता व त्यावरील आधारित प्रश्न या संदर्भात सविस्तर चर्चा केली. या भागामध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जी प्रश्नपत्रिका काढली जाते त्यातील नमुना म्हणून सन 2019 जी कविता आली होती त्या कवितेवरील प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. मी कविता प्रथम वाचन करतो. सूचना: पुढील कविता काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. उभारू नकर उभे माड हे श्री विराम परी झेली त वृष्टी, जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. हिरवी झाडे श्यामल डोंगर, धूसर निळसर तलम हवाही, लाल गढूळ जलातून वाहे उसळत खिदळत चंचल काही, भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी, मध्येच ठिबके थेंब कोवळा फुलवित जळी वलयांची नक्षी, ध्वज मिरवीत काजळी धुराचा आगगाडी ए दुरून उत्सुक, खडकड धड धड आज तिची पण भिजून झाली हळवी नाजूक. विद्यार्थी मित्रांनो, चार कडव्याची असणारी कविता त्यावरील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 4, कारण 1 ते 3 प्रश्न उतार्यावर होते. प्रश्न चौथा: माडांना कोणाची उपमा दिली आहे? पर्याय 1 क्षितिजाची, पर्याय 2 डोंगराची, पर्याय 3 वीराची आणि पर्याय 4 धुराची. आपण जर कविता बघितली तर त्या कवितेच्या पहिल्याच कडव्यामध्ये सांगितलं, उभारून कर उभे माड हे श्री विरामपरी झेलीत वृष्टी. विरामपरी म्हणजे विरामप्रमाणे, आणि म्हणून या माडाच्या झाडांना वीराची उपमा दिलेली आहे. वीराची म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. कविता असेल, उतारा असेल, बातमी असेल, संवाद असेल किंवा जाहिराती असेल, अशा सर्व प्रकारच्या मराठींच्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला अचूक द्यायची असेल किंवा तशी अपेक्षा असेल तर आपलं शब्द भांडार अवश्य वाढवायला हवं. समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, असे अनेक शब्द भांडार आपण विस्तारित आणि विस्तृत करायला हवं. समानार्थी शब्द कोणता कवितेत आला नाही? पाणी, नेत्र, पाऊस आणि झेंडा. या ठिकाणी आपण जर बघितलं, पाणी, नेत्र, पाऊस आणि झेंडा. आता या ठिकाणी पहिल्या कडव्यामध्ये जर आपण पाहिलं तर या वृष्टी, वृष्टी शब्दाचा अर्थ आहे पाऊस, कवितेत आलेला आहे. वृष्टी म्हणजे पाऊस आलेला आहे. त्यानंतर जल, जल म्हणजे पाणी, पाणीसुद्धा कवितेमध्ये आलेला आहे. त्यानंतर जळी, जळ म्हणजे सुद्धा पाणी, या ठिकाणी तो शब्द येऊन गेलेला आहे. आणि ध्वज म्हणजे झेंडा, हा सुद्धा शब्द कवितेत आलेला आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला झेंडा म्हणजे ध्वज आला, पाऊस, पाऊस म्हणजे वृष्टी वर्षाव तो आला, आणि पाणी म्हणजे जल किंवा जळ तो देखील आला. पण नेत्र हा जो शब्द आहे, नेत्र शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही. तुम्हाला फसवण्याकरता नेत्र शब्दाचा समानार्थी शब्द कदाचित वृष्टी वाटत असेल, परंतु वृष्टी म्हणजे पाऊस होतो. आणि दृष्टी शब्दाचा अर्थ होतो नजर. दृष्टी म्हणजे नेत्र नाही, दृष्टी म्हणजे डोळा नाही, आणि त्यामुळे दृष्टीला फसू नका. दृष्टी शब्दाचा अर्थ होतो नजर, म्हणून नेत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलविते? पर्याय 1 निळसर तलम हवा, पर्याय क्रमांक 2 धुक्यात हरवलेली दृष्टी, पर्याय क्रमांक 3 दुरून येणारी आगगाडी, आणि पर्याय क्रमांक 4 पक्षाच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब.
आता प्रश्न आपला काय आहे, पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलविते? आपण जर तिसऱ्या कडव्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी, तारांवर पक्षी बसलेला आहे, मध्येच ठिबके थेंब कोवळा फुलवीत जळी, जळी म्हणजे पाण्यात फुलवतो, वलयांची नक्षी, याचा अर्थ पाण्यामध्ये वलयांची नक्षी फुलविणारा कोण आहे, तर हा कोवळा थेंब आहे, आणि जो थेंब त्या पक्षाच्या पाखराच्या भिजून गेलेल्या पंखावरून पडत आहे, आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो या सहाव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पक्षाच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब हा पाण्यावर वर्तुळाची नक्षी फुलवितो। विद्यार्थी मित्रांनो कवितेवर आधारित अशा प्रकारची अचूक आणि योग्य उत्तरे आपण द्या, शब्द भांडार शब्द प्रभुत्व वाढवा आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन करा। माझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद।